गेली बरीच वर्ष विलेपार्ले विधानसभेत शिवसेना पक्षात मी ॲक्टिव्ह होते. शिवसेना या चार अक्षरासाठी, संघटनेसाठी, संघटना बांधणीसाठी मी खूप मनापासून काम केलं, निस्वार्थपणे काम केलं. सतत कार्यक्रम घेणं, वेगवेगळे कार्यक्रम घेणं, दहीहंडी म्हणा, दिवाळी पहाट, दिवाळी संध्या, हे सतत गेली बरीच वर्ष मी घेत होते. संघटनेचं काम करू होते. संघटनेने जी जी जबाबदारी दिली ती ती मी चोखपणे पार पाडली. पण ह्या वेळेला निवडणुकीसाठी जेव्हा इच्छुक म्हणून मी माझी उमेदवारी जेव्हा माझी इच्छा दर्शवली होती, त्याच्यानंतर निवडणुकीच्या वेळेला उमेदवार निवडायच्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीचा म्हणजे उमेदवारी मिळावी हा माझा अट्टहास नव्हता. पण तरीही उमेदवार निवडल्यानंतर एक सर्वसाधारण अपेक्षा असते की वरिष्ठांनी जे जे कोणी इच्छुक आहेत त्यांना एकत्र बोलवावं आणि सांगावं की तुमच्यापैकी एखादा कोणाला तरी आम्ही उमेदवारी देतो आहे. पण वरिष्ठांनी साधा एक कॉल करण्याची सुद्धा तसदी घेतली नाही किंवा मला सांगण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. आणि काय असं माहिती आहे का की लाडकी बहीण हे जेव्हा निवडणुकीला उमेदवारी द्यायची वेळ येते ना तेव्हा लाडकी बहीण ही लाडकी राहत नाही. आणि मग असं वाटतं की एखादी सक्षम, सुशिक्षित, सुसंस्कृत महिला उमेदवार जिला आत्तापर्यंत विलेपार्ले विधानसभेत महिलेलासुद्धा आत्तापर्यंत आमदार म्हणून संधी मिळालेली नाही आहे. त्यामुळे जेव्हा अशा एखाद्या सक्षम महिलेला उमेदवारी जर देत नसेल, पक्षाला तिची कदर नसेल, पक्षाला तिची किंमत नसेल, तर अशा पक्षात राहण्यात काही अर्थ नाही. राजसाहेब म्हणाले निवडणूक जोमाने लढा आणि जिंकून या. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.